you, man. Hey, yeah. Take it, take it. Bye. ट्वेंटी फोर्थ फेबला अटैक झाला होता आणि ॲज पर त्यांच्या सांगण्याप्रमाणे की जेव्हा केव्हा सायरन वाजेल तुम्हाला बंकर्समध्ये जायचं असायचं. मग आम्ही बंकर्समध्ये जात असायचो. आमच्या क्लासेस पण त्याच दिवशी ऑनलाईन झाले होते, ज्या दिवशी एअर फाईट झाली होती किंवा ज्या दिवशी शेलिंग झाली होती ईस्टर्न युक्रेनमध्ये. मग त्यानंतर आम्हाला असं कळवण्यात आलं की तुमचं फुल सेमिस्टर ऑनलाईन आम्ही तुम्हाला कळवू कसं होईल. आणि त्यानंतर की एम्बेसीकडनं पण ऑफिशियल ॲडवायझरी आली होती की तुम्ही आता निघू शकता. तुमचं जर तुम्हाला स्वतःकडून होते तर तुम्ही स्वतःहून निघा, आणि जर नसेल होत जसं ईस्टर्न युक्रेन सिटीजमध्ये तुम्हाला इव्हॅक्युएट केलं जाईल. तर आम्ही स्वतःहून डिसाईड केलं होतं की एकतर पोलंड बॉर्डर किंवा बुकारेस्ट जे आहे रोमानियामध्ये तिकडे जाऊ. तर पोलंडमध्ये खूप जास्त रश होती, 40 किलोमीटर्स बाय स्टँड होतं, वॉक करून जायचं होतं. तर आम्ही रोमानियाला जायचं ठरवलं. रोमानियामध्ये आमचे काही फ्रेंड्स गेले होते, त्यांचा मी निरोप घेतला की कशी सिच्युएशन आहे तिकडे काय. तर ते म्हटले की ग्रीन सिग्नल आहे, तुम्ही येऊ शकता. मग आम्ही सव्वीसला आम्ही निघालो. आम्ही रोमानियासाठी निघालो. मग रोमानियाला गेलो तिकडे तर आम्हाला 12 किलोमीटर जवळपास वॉक करावा लागला. 12 किलोमीटरनंतर आम्ही बॉर्डरवर पोचलो, पण युक्रेनियन्स ऑफिशियल्स आम्हाला सपोर्ट नव्हते करत. तिकडचे लोकल्स चांगले होते, त्यांनी सगळे सपोर्ट केला आम्हाला, पण ऑफिशियल्सकडनं काही सपोर्ट नव्हता. मग आमचा 4 दिवस तिकडे स्टे होता आणि चौथ्या दिवशी आम्ही इव्हॅक्युएट झालो 28ला. मग 28ला रोमानियन बॉर्डर क्रॉस करून आम्हाला शेल्टर्समध्ये ठेवलं गेलं होतं, आणि शेल्टर्समधून आम्हाला तिकडे रोमानियन्सनी आणि इंडियन एम्बेसीने खूप हेल्प केली. इंडियन एम्बेसीचे ऑफिशियल्स येऊन भेट देत असायचे की कसं आहे ते काय विचारायचे, ते सांगायचे की आम्ही तुम्हाला लवकरच इव्हॅक्युएट करू, आणि त्यांनी केलं. पण मग तिथून तिसऱ्या दिवशी आम्ही इव्हॅक्युएट झालो आणि डायरेक्ट आमची फ्लाईट होती मग इंडिगो टू बुकारेस्ट टू दिल्ली. आणि दिल्लीत लँड झाल्यावर मग महाराष्ट्र सदनमध्ये आम्ही एक दिवस होतो, दिवस पण नाही 12 तास. आणि आज रात्रीच आम्ही दिल्ली टू पुणे आलो आहे. मैं यूक्रेन में टर्नोपिल मेडिकल यूनिवर्सिटी से MBBS की डिग्री ले रही हूँ. जब वॉर की सिचुएशन क्रिटिकल हो गई तब हमें कहा गया कि इंडियन एम्बेसी से एडवाइजरी आई और हमें कहा गया कि जितने जल्दी हो सको तुम वहाँ से निकल जाओ, अपने वतन वापसी करो जल्दी से. उन्होंने 4 बॉर्डर्स दिए, उन्हें अप्रोच करने कहा, तो हमने चारों में से रोमानिया को अप्रोच किया. तो रोमानिया बॉर्डर पे हम निकल पड़े 26 फेब पे. उसके बाद वहाँ पे 2 दिन हम वही थे, विदाउट फूड विदाउट शेल्टर. कैसे तो भी हमने रोमानियन बॉर्डर क्रॉस की. उसके बाद रोमानिया में इंडियन एम्बेसी ने सारे अरेंजमेंट्स कर रखे थे, गवर्नमेंट ने हमारी बहुत सहायता की. और उसके बाद हम उधर हमें एक शेल्टर में रखा गया था.
शेल्टर में सारे प्रोवाइड फूड वगैरह सब कुछ सबका ध्यान रखा गया एकदम अच्छे से। दो दिन हम शेल्टर में ही थे रोमानिया में। उसके बाद 2 मार्च को मेरी रोमानिया से दिल्ली में फ़्लाइट थी, तो मैं वहाँ से दिल्ली आई और दिल्ली में महाराष्ट्र भवन में हमें रखा गया। उसके और फिर आज दिल्ली से पुणे की फ़्लाइट थी, तो इसी तरह गवर्नमेंट ने हमारी बहुत मदद की, इसके लिए मैं उन्हें तहे दिल से शुक्रिया करना चाहती हूँ।